नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। मी आहे तुमचा होस्ट प्रणव संकपाळ। तर आज आपण आलो आहोत अहमदनगर जिल्ह्यामध्ये। या नगर जिल्ह्यात पारनेर तालुक्यात पळशी या गावी होळकरांचे दिवाण रामाजी कांबळे पळशीकर यांचा भुईकोट किल्ला आहे। या किल्ल्याजवळच 17व्या शतकातील विठ्ठल मंदिर अप्रतिम कोरीव कामाचा नमुना आहे। तर आज आपण तेच पाहायला चाललेलो आहोत। मित्रांनो, आत्ता आपण आलो आहोत पळशी गावाकडून ह्या पळशीमधील स्थित असलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात। तर आपण आज जाऊन पाहूया। नागर शैलीतील या मंदिराच्या प्रवेशद्वारावर गणपती जय विजय ही दैवते कोरलेली असून नक्षीकाम केलेले आहे। दरवाजातून आत आल्यावर समोरच उंच कळस असलेले रेखीव मंदिर नजरेस पडते। मंदिराच्या बाहेरील भिंतीवर दोन फुलांच्या पट्ट्या आणि कळसाच्या खालील बाजूस कीर्तिमुखाची पट्टी पाहायला मिळते। गर्भगृहातील पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी मकरमुख बसवलेले आहे। मंदिराच्या गाभाऱ्याला जोडून प्रशस्त सभा मंडप असून या मंडपाच्या तिन्ही बाजूंनी असलेल्या 9 पायऱ्या या नवविद्या भक्तीच्या प्रतीके, तर मंडपाचे 9 फूट उंचीचे 18 खांबे हे भगवद्गीतेतले 18 पुराणाचे प्रतीक मानले जातात। मंडपाच्या खांबावर सुरेख नक्षी काम केले असून पुराणातील काही कथा त्यावर कोरलेल्या आहेत। मंदिराच्या सभा मंडपात मध्यभागी दगडी कासव असून गर्भगृहाच्या द्वारपट्टीवर कोरीव कामे केलेले आहेत। सभा मंडपाच्या छतावर उत्तर हिंदुस्थानी शैलीतील श्रीकृष्णा व गोपिकेच्या रासविहाराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। यात उजव्या बाजूला गणपती आणि डाव्या बाजूला श्रीकृष्णाची मूर्ती आहे। आत दरवाजाच्या दोन्ही बाजूंनी रिद्धीसिद्धीसहित गणपती व भैरव मूर्ती असून 64 योगिनी आहेत। उंबऱ्यावर चंद्रशिळा असून 2 कीर्तिमुखे आहेत। मंदिराच्या गाभाऱ्यात काळ्या संगमरवरी पाषाणात घडवलेली विठ्ठलाची मूर्ती आहे। विठ्ठल मूर्तीच्या प्रभावळीवर दशावतार कोरलेले असून सिंहासनावर नारद, तुंबर, गंधर्व, यक्ष, किन्नराच्या मूर्ती कोरलेल्या आहेत। विठ्ठल मूर्तीच्या दोन्ही बाजूंना राही रुक्मिणी, ज्ञानेश्वर माऊली आणि तुकोबाराया यांचे संगमरवरी मूर्ती मांडून ठेवलेले आहेत। Thank you.
गर्भगृहातील पाणी बाहेर पडण्याच्या ठिकाणी मकरमुख बसवलेले आहे. मंदिराला बाहेरून प्रदक्षिणा मारायला मंदिराच्या बाह्यांगावर नक्षीदार मोर, हत्तीमुख, झुंजणारे हत्ती, लढाईस निघालेले सैन्य आणि सांडणीस्वार कोरलेले असून तीन दिशांना तीन देव कोष्टक दिसतात. त्यात विष्णू आणि महिषासूर मर्दिनीची मूर्ती आहे. मंदिराच्या मागील ओवऱ्यास छतावर दोन काळविटेची शिल्प कोरलेली आहेत. हे शिल्प वेगवेगळ्या दिशेने पाहिल्यास खाली मुंड्या घातलेले दोन काळविटे आणि दोन्ही धावणारी काळविटे अशी एकूण चार काळविटे दिसतात. मंदिराच्या तटबंदीवर चढण्यासाठी दोन ठिकाणी जिने असून या जिन्याने उंचीवर चढून कळस जवळून पाहता येतो. मंदिराच्या शिखरावर आतील बाजूस कोरीव कामे आहेत. कळसात चार देवकोष्ठ असून त्यात विष्णूच्या मूर्त्या आहेत. छोटे छोटे कळस एकमेकात गुंफून मुख्य कळसाची रचना करण्यात आली आहे. तटबंदीवरून संपूर्ण परिसराचे सुंदर दृश्य दिसते. प्रवेशद्वारावर नगरखाना असून त्यावरून आपल्याला मंदिराचे हे दृश्य बघायला भेटते. मंदिराच्या सभोवती चार टोकाला चार बुरुज असलेला प्रकार म्हणजेच तटबंदी असून दरवाजाच्या उजव्या बाजूस नदीला लागून एक चौरस दगडी पुष्करणी आहे. पुष्करणीच्या काही कोनाड्यात मूर्ती ठेवलेल्या दिसतात. पळशी किल्ल्याच्या पूर्व दरवाजाबाहेर थोड्या अंतरावर पळशी नदीचे पात्र आहे. येथे नदीला बांध घातल्यामुळे तयार झालेले जलाशयाच्या एका बाजूला विठ्ठल मंदिर आणि दुसऱ्या बाजूला रामेश्वर मंदिर आहे. जलाशयाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही मंदिरे सुंदर दिसतात. या मंदिराशेजारी नदीकाठी असलेले रामेश्वर मंदिर व घाट तसेच घाटावर असलेल्या साती मंदिरे येथे पाहावयास मिळतात. मंदिर व परिसर पाहण्यासाठी 1.5 तास लागतो. तुम्ही एकदा इथे येऊन नक्कीच भेट द्या.
तर मित्रांनो, तुम्हाला हे मंदिर कसं वाटलं हे मला कमेंटद्वारे नक्की सांगा. अशाच ब्लॉगसाठी माझ्या चॅनलला फॉलो करत रहा. पुन्हा एकदा भेटूया अशाच एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.